अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे जिल्ह्यातील व तालुक्यातील मोठे प्रस्थ मानले जाणारे नेते संजय गरुड यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेशाचा निर्णय घेतला असून मंगळवारी ते हजारो समर्थकांसह नामदार गिरीश महाजन यांची साथ धरणार आहेत। जामनेर मतदारसंघातून नामदार गिरीश महाजन यांना 3 वेळेस अतिशय तगडे आव्हान उभे करणारे, आधी काँग्रेसचे तर नंतर राष्ट्रवादी आणि अलीकडेच शरद पवार गटात असलेले नेते संजय गरुड यांनी आता राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा निर्णय घेतला आहे। खरं तर गेल्या अनेक महिन्यांपासून या निर्णयावर त्यांचा कल सुरू होता। आधी त्यांनी निकटवर्तीयांच्यासोबत चर्चा केली, नंतर अलीकडेच आपल्या समर्थकांची मोठी बैठक घेऊन त्यांनी मते जाणून घेतली। यात त्यांनी 2 दिवसात निर्णय घेण्याचे जाहीर केले होते। या अनुषंगाने संजय गरुड यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा राजीनामा दिला असून ते मंगळवार दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी मुंबई येथील भव्य कार्यक्रमात आपल्या हजारो समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश करणार आहे। यामुळे नामदार गिरीश महाजन यांनी बेर्जेच्या राजकारणाचे एक मोठे उदाहरण यातून दाखवून दिले आहे। तर जामनेर विधानसभा आणि रावेर लोकसभा निवडणुकीत संजय गरुड यांच्या भाजपा प्रवेशाने पक्षाला मोठी ताकद मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JVN News ॲप डाउनलोड करून JVN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।